आजच्या आजच्या बातमी पत्रात मी पूर्णिमा लोकरे आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना व सोडत पद्धतीने आरक्षण निश्चितीत शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाद्वारे प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रिये अंतर्गत प्रारूप प्रभाग रचना व सोडत पद्धतीने आरक्षण येत्या शुक्रवारी निश्चित केले जाणार आहे. वीरगुणा सभागृहात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून त्या पाठोपाठ आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होणार आहे. लगेचच 12 ऑगस्ट पर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असणार आहे. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील रहमत नगर परिसरातील धनगर गल्ली महानगरपालिकेकडून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या समोर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिसरातील पाणी पुरवठ्याची समस्या सोडून नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी रईसदादा वितरणाच्या वतीने अध्यक्ष रईसदादा यांनी मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना आज सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे. परभणीच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांची प्रकृती खराब झाल्यास त्यांना उपचार करण्यासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात आणले जाते. जेल प्रशासनाकडून कारागृहात उपचार करणे शक्य नसलेल्या आरोपींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. या कैद्यांना रुग्णालयात पाठवण्यासाठी पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी लावले जातात. आजारी कैद्यांना रुग्णालयात नेण्यासाठी पोलीस वाहन पाठवले जात नाही, त्यामुळे हातात हातकडे लावून या आजारी कैद्यांना पायीच रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. रुग्णालयात या आजाऱ्यांना सुद्धा आजारी कैद्यांवर उपचार करण्यात निष्काळजी केली जात आहे असा आरोप कैद्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. आजारी असलेल्या कैद्यांना रुग्णालयात भरती केल्या जात नाही, त्यामुळे अशा कैद्यांवर वेळेत उपचार होत नसल्याने त्यांचे आजार गंभीर होतात व त्यानंतर कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती केल्या जात असल्याचा आरोप कैद्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. परभणी जिल्ह्यात येत्या 4 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. 1 जून पासून ते आतापर्यंत जिल्ह्यात 608.9 मिलीमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 731 मिलीमीटर आहे. परभणी शहरात 15 दिवसात खुनाच्या 2 घटना घडल्याने शहरात घबराटीचे वातावरण आहे. शहरातील अलिबाग नगर येथील शेख मैनुद्दीन नामक इसमाचा व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरून 8 जुलै रोजी खून करून त्याचे प्रेत बोरवण येथील एका शेतात पुरण्यात आले होते. तर शनिवार 31 जुलै रोजी 100 रुपये न दिल्याच्या कारणावरून शेख रफीक या इसमाचा चाकूने घोसकून खून झाल्याची घटना मराठवाडा शाळेसमोरील खंडोबा कॉर्नर परिसरात घडली. पहिल्या घटनेतील सर्व 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी अजून फरार आहे. जिल्ह्यात खून व खुनाचा प्रयत्न बलात्काराच्या घटना यामध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात खुनाच्या 28 घटना घडल्या आहेत. तर खुनाचा प्रयत्न केल्याच्या 47 घटना घडल्या आहेत. बलात्काराच्या घटनातही वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यात बलात्काराच्या 47 घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यात मागील 6 महिन्यात या कालावधीत चोरीच्या घटनातही मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने याकडे आता गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102वी जयंती आज जिल्ह्याभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परभणी शहरातील स्वच्छता कामगार कॉलनी उत्सव समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कृती कुमार बुरांडे, राजेश उफाडे, राजेश भिसे, महेश गायकवाड, सचिन देशमुख, रवी भाऊ कांबळे,
कलमे अन्ना आकाश भाऊ लहाने संदीप वावड़े धम्मदीप रोडे महमूद खान शेख मुजाहिद मुन्ना भाई राजा भाऊ सोनोने सुनील भैया देशमुख बबलू घागर माड़े यशवंत खाड़े संतोष मोदानी सचिन पाचपुंजे विरास सरोदे नित्योत्सव समिति अध्यक्ष राजू पवार उपाध्यक्ष आर साकड़े सचिव दीपक साबड़े कोषाध्यक्ष बालाजी उजवले सहसचिव प्रदीप भराड़े अध्यक्ष सागर परदेशी तसेच गौजी सावे मित्र मंडळाच्या अमरज्योती महिला मंडळ स्वच्छता कॉलनी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंती निमित्त परभणी सोशल मीडिया प्रतिनिधीच्या वतीने विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना अजिंठ्यनगर हाडकोनगर येथील सभागृहात आज सोमवारी 102 छत्री वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे हे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून सचिन देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिरके यांची प्रमुख उपस्थिती होती। आलेल्या मान्यवरांचे स्वागत जयंती कमिटीचे अध्यक्ष बालाजी कांबळे उपाध्यक्ष राहुल धवाले यांनी केले। आणि याचबरोबर आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात। जय हिंद, जय महाराष्ट्र।